यंदाच्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणी असणार आहे. एकाच राज्यात दोन ठिकाणी क्रिकेट सामने होणार महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. ही दोन ठिकाणं म्हणजे मुंबई आणि पुणे. पुण्याचं स्टेडियम, वर्ल्ड कप आणि पवार कुटुंब असं देखील एक खास कनेक्शन आहे. पुण्याच्या MCA सोबत दिल्लीचे फिरोज शाह कोटला मैदान म्हणजेच अरुण जेटली स्टेडियम बद्दल देखील आपण रंजक किस्से आणि रेकॉर्ड्स या व्हिडिओमधून पाहणार आहोत. MCA स्टेडियम पुणे. 2007 शरद पवार BCCI अध्यक्ष असताना पुण्याच्या MCA स्टेडियमला मान्यता मिळाली. 2011 या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाले. 2012 भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय T20 सामना झाला होता. पहिला एकदिवसीय सामना 2013 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. तर 2017 कसोटी खेळण्यास सुरुवात झाली. पवार कुटुंबाचे खास कनेक्शन. शरद पवार BCCI अध्यक्ष असताना 2007 MCA मान्यता मिळाली. 2011 भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता झाला तेव्हा शरद पवार ICC अध्यक्ष होते. आता पुन्हा भारतात वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली. सध्या शरद पवारांचा क्रिकेटशी संबंध नाही, पण त्यांचे नातू रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पुण्यातील MCA क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कपचे 5 सामने होणार आहेत. त्यापैकी एक सामना टीम इंडियाचा बांगलादेशशी होणार आहे. या स्टेडियमवर 37,000 प्रेक्षक बसतील एवढी क्षमता आहे. MCA खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकीपटूंचेच वर्चस्व दिसून आले आहे. 2 अविस्मरणीय क्षण. सुरुवातीला हे मैदान भारतासाठी वन डे आणि कसोटीसाठी अनलकी ठरले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 पहिला एकदिवसीय सामना आणि 2017 पहिल्या कसोटीत भारत पराभूत झाला होता. मात्र यानंतर भारताने 4 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत, तर 1 कसोटी देखील जिंकला आहे. MCAचं IPLशी देखील मोठं कनेक्शन आहे. आतापर्यंत IPLचे 51 सामने MCAवर झाले आहेत. 2022 कोरोना काळात IPLचे 13 सामने MCAवर झाले होते. सहारा पुणे वॉरियर्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट यांच्यासाठी हे होम ग्राउंड राहिले आहे. यानंतर येतं दिल्लीचे ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियम. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि भारताचा किंग कोहली यांच्यात IPL दरम्यान चांगलीच खडाजंगी झाली होती. आता 11 ऑक्टोबरला वर्ल्ड कपच्या निमित्ताने दोन्ही खेळाडू आमने सामने येणार आहेत. दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमची स्थापना 1883 झाली होती. 2019 या स्टेडियमचे नामकरण दिल्ली क्रिकेटचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांच्या नावावर करण्यात आले. या मैदानावर 1948 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना झाला होता. पहिला एकदिवसीय सामना 1982 भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला होता. 2009 भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यातील खराब खेळपट्टीमुळे ICCने 1 वर्षासाठी या स्टेडियमवर बंदी घातली होती. 2 अविस्मरणीय क्षण. फिरकीचा जादूगार अनिल कुंबळेने एकाच गावात 10 विकेट घेत फिरोज शाह कोटलावर इतिहास रचला होता. हा सामना 7 फेब्रुवारी 1999 पाकिस्तान विरुद्ध झाला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला गोलंदाज ठरला होता. इंग्लंडच्या जेम लेकरने 1956 ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. याच मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दुसरा मास्टर ब्लास्टर सुनील गावस्करचा विक्रम मोडला होता. 10 डिसेंबर 2005 सचिनने 35वे शतक झळकून गावस्करचा 34 शतकाचा विक्रम मोडला होता. यासह तो भारताचा सर्वोच्च शतकाचा मास्टर बनला. सचिनने कसोटी कारकिर्दीत 51 शतकं ठोकली आहे. वर्ल्ड कपच्या निमित्ताने आपण स्टेडियमवरील किस्से आणि रेकॉर्ड्स पाहत आहोत. पुण्याचे MCA स्टेडियम आणि दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियमचे किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढील व्हिडिओमध्ये धर्मशालाचे HPCA स्टेडियम आणि बंगळुरूचे M चिन्नस्वामी स्टेडियमचे किस्से आपण पाहणार आहोत. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagram वरती फॉलो करा.